नमस्कार, स्वागत आहे तुमचं अर्चनाज रसोईमध्ये। मी तुम्हाला ह्या अगोदर प्रॉन्सचा पुलाव किंवा प्रॉन्सची बिर्याणी हे दाखवलेलं आहे, पण आज मी तुम्हाला थोडं अगदी सोप्या प्रकारचा प्लेन प्रॉन्स पुलाव दाखवणार आहे। त्यासाठी बघत राहा अर्चनाज रसोई। त्यासाठी लागणारं साहित्य बघूया। आपण साधारण इकडे 2 वाट्या तांदूळ घेतलेला आहे, धुवून ठेवलेला आहे। कोलंबी साधारण 1 वाटा घेतला आहे। त्यानंतर 1 टेबलस्पून आलं लसूण पेस्ट, स्प्रिंग ऑनियन घेतले, पातीचा कांदा साधारण 2 घेतले, 1 कांदा लांबा चिरून घेतला आहे मीठ चवीप्रमाणे, काळा मिरी पावडर 1/2 चमचा, लागेल तेवढी कोथमीर, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, तेल आणि पाणी। आता आपण करायला सुरुवात करूया। सगळ्यात प्रथम आपण गॅस चालू करूया। आणि आपण ह्याच्यात तेल गरम करून घेऊया। आपण आता तेल घालूया। तेल जरा गरम झालं की आपण त्यात हिरवी मिरची आणि आलं लसणाची पेस्ट घेतली ती घालणार आहोत। तेल गरम झालंय, आपण ह्याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट, 1 टेबलस्पून आलं लसूण पेस्ट आणि हिरवी मिरची। त्यानंतर आपण 1 कांदा घेतलाय लांबा चिरून, आणि त्यावर पातीचा कांदा घेतोय, मीठ चवीप्रमाणे, काळा मिरी पावडर साधारण 1/2 चमचा, आणि आता हे परतून घेऊया। आता आपण हे सगळं परतून घेतलंय। आता आपण तांदूळ घालूया। इकडे मी तांदूळ हा जो घेतलेला आहे, आपण कोलम घेतले आणि धुवून घेतलेला आहे तांदूळ। आता इथे आपल्याला काय करायचं आहे, पुलाव करायचा आहे। जेव्हा आपण बिर्याणी करतो तेव्हा 1 तांदळाला आपण 4 कप पाणी घालतो, आणि जेव्हा पुलाव करतो तो 1 कपाला आपण 2 कप पाणी घालतो। तर आपण इकडे तांदूळ घालून घेऊया। साधारण 2 वाटे आपण तांदूळ घेतले, धुवून घेतलेले आहे, आणि आपल्याला आता आपण इकडे 2 वाट्या घेतल्या म्हणजे आपल्याला इथे 4 कप पाणी घालायचं आहे, आणि थोडंसं परतून घ्यायचं आहे। आणि आता आपण ह्याच्यामध्ये कोलंबी घालायची आहे। आणि हे व्यवस्थित हलवून घेऊया। आणि आता हा शिजेपर्यंत आपल्याला 1-10 ते 15 मिनिट आपल्याला वाट बघायची आहे। आपण ह्याच्यावर झाकण ठेवूया। आता आपण बघूया आपला पुलाव तयार आहे का। आपला पुलाव तयार आहे, आपण बघूया झालाय का। मस्त वाफ आलेली आहे, आपला पुलाव पूर्णपणे मस्तपैकी शिजले, दाणा वेगळा आहे तुमचा। आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया, गॅस बंद करूया। प्रॉन्स पुलाव तयार आहे। थोडंसं आपण त्याला कोथिंबीर घालून थोडं सजवूया, जास्त कोथिंबीर नाही घालायचे। गरमागरम प्रॉन्स पुलाव रेडी आहे, खूप टेम्पटिंग आहे। तुम्ही काय करणार आहात, सबस्क्राईब केलं कुठे, इंडिया फूड नेटवर्कवर, आणि अशाच काही छान छान सोप्या रेसिपीज तुमच्याकडे आहे, पटकन फीडबॅक द्या आणि बघत राहा अर्चनाज रसोई।